औरंगाबाद मध्ये लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे, याचा आनंद उत्सव खासदार इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर साजरा झाला. यावेळी जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना उचलून घेतलं. जलील यांनी सुद्धा आनंद साजरा केला. ही सगळं करत असताना कोरोना नियमांचा भंग सुद्धा केलाय. विना मास्क इथे सगळे कार्यकर्ते जमले होते आणि आनंदोत्सव साजरा केला. प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे गर्दी जमली आणि लॉकडाऊन रद्द केल्याचा आनंद या सगळ्यांनी साजरा केला. लोकप्रतिनिधी जर असं नियमांचा भंग करत असतील तर मग सामान्यांकडून त्यांनी अपेक्षा का ठेवावी. या देशामध्ये एक डिक्टेटरशिप चालणार नाही, हे लोकतंत्र आहे आणि लोकतंत्रामध्ये तुम्ही लोकांची भावना विचारात घेणे खूप आवश्यक आहे. तुम्ही असा बसून मुंबईचा कोणी अधिकारी किंवा मुंबईचा कोणी सेक्रेटरी हे माझ्या जिल्ह्याचा निर्णय तिथे बसून घेऊ शकत नाही आणि घेतला तर नक्की आम्ही त्याचा विरोध करू. तुम्ही आम्हाला सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घ्या, आम्ही बसू, आम्ही आमचे सुझाव काय असतील ते पण देऊ आणि त्याच्या बाबतीत आम्ही सगळं मिळून काय चांगलं होतील त्याच्या बाबतीत निर्णय घेऊ. छत्रपतींचा विचार म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. 23 मार्चला त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यांना दक्षिण मुंबईतल्या एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. आदित्य ठाकरेंपाठोपाठ रश्मी ठाकरेंना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. ठाण्यात कोरोना वाढत असताना पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. विपिन शर्मा यांना ठाण्यातल्याच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला होता. राज्यात 27,918 नवे रुग्ण काल दिवसभरात वाढलेले आहेत तर 139 रुग्णांचा मृत्यू झाला. आठवडाभरानंतर रुग्णसंख्या 30,000 कमी आली. मुंबईत 4,760 तर पुण्यात 3,287 औरंगाबादमध्ये 1,020 नव्या रुग्णांची नोंद झाली. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा 888 नवे रुग्ण आढळलेत तर 24 तासात 3 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 581 रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या शहरात 8,428 ऍक्टिव्ह केसेस आहेत. नागपुरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. 54 जणांचा मृत्यू झालाय. शहरात 31 तर ग्रामीण भागात 20 आणि जिल्ह्याबाहेरील 3 मृत्यू आहेत. 1156 बाधित वाढलेले आहेत दिवसभरामध्ये. शहरात 694 तर ग्रामीण भागात 459 कोरोनाबाधित वाढलेत. 1191 रुग्ण कालच्या संपूर्ण दिवसभरात कोरोनामुक्त झालेत. तर तिकडे नांदेडमध्ये 24 तासामध्ये 950 कोरोना रुग्ण वाढले आहेत. 20 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनानं 770 जणांचा बळी घेतला. सध्या नांदेडमध्ये 9,958 ऍक्टिव्ह केसेस आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे